सब्सक्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यासाठी प्रशासन सर्व ती खबरदारी घेत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. सांगलीतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी 800 आकडा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगलीकरांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला कोरोना होणारच नाही असं डोक्यात ठेवून काही जण गर्दी करत आहे, त्यामुळे रोगाचा फैलाव वाढत आहे. आपल्या जीवाला जपा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे, मात्र त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुमचे सहकार्य अपेक्षित आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.